कोणी म्हणतं पार्लमेंट सुप्रीम, कोणी म्हणतं सुप्रीम कोर्ट सुप्रीम. प्रेसिडेंट इज नेदर, प्रेसिडेंट इज नॉट सुप्रीम, नेव्हर इंटेंडेड टू बी सुप्रीम. प्राईम मिनिस्टर सुप्रीम नाही, प्रेसिडेंट तर नाहीच नाही, पार्लमेंट पण नाही आणि सुप्रीम कोर्ट पण नाही. व्हॉट इज द सुप्रीम अथॉरिटी इन इंडिया इज ओनली द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, इट इज द लॉ ऑफ द लँड. की भारतीय संविधान देशामध्ये जर सर्वात सुप्रीम काही असेल तर भारतीय संविधान आहे. देशामध्ये संसद असावी संविधान सांगतं, राष्ट्रपती असावं संविधान सांगतं, पंतप्रधान असावं संविधान सांगतं, सुप्रीम कोर्ट असावं संविधान सांगतं, राज्य असावेत संविधान सांगतं, मुख्यमंत्री असावं, मंत्रिमंडळ असावं, गव्हर्नर असावं, हायकोर्ट असावं संविधान सांगतं. तुमचा जन्मदाता संविधान, तुम्हाला जन्माला संविधानाने घातलंय. कॉन्स्टिट्यूशन इज अ क्रिएटर, यू आर द क्रिएचर. आणि आपण नेहमी असं म्हणतो की पर्टिक्युलरली कॉन्स्टिट्यूशन इज द लॉ ऑफ द लँड. सगळ्यात वर सुप्रीम कॉन्स्टिट्यूशन आहे, कॉन्स्टिट्यूशनच्या खाली आहेत हे सगळे. संविधान संसद असेल काय, सुप्रीम कोर्ट असेल काय, जन्म देणारा मोठा असतो घेणारा नाही. दे आर क्रिएचर, कॉन्स्टिट्यूशन इज द क्रिएटर, इट इज द लॉ ऑफ द लँड. आणि मग या कॉन्स्टिट्यूशनची सुप्रमसी मेंटेन करण्याची जबाबदारी तुमची आमची आहे. आपण प्रियांबल आता वाचली, वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग सोलमली रिझॉल्व्ह